जामखेडमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण जामखेड शहरातील आहेत. या भागात हे जर रुग्ण सापडल्यानंतर त्यासाठी प्रशासनाने सर्वात जास्त म्हणजे 185 स्वॅबची तपासणी केली आहे. पोलिसांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या मोबाईल लोकेशनद्वारे संपर्कातील लोकांची तपासणी केली आहे. शहरातील सर्व रस्ते बंद करून हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून शहरातील प्रत्येक कुटुंबियांचा सर्वे करून आरोग्य तपासणी करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. प्रशासन आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाहीये. घरपोच अत्यावश्यक सेवा शासनाचे कर्मचारी नागरिकांना देत आहेत. फक्त नागरिकांनी घरीच थांबून शासनाच्या सूचनेचं पालन करावं. हाच कर्जत जामखेड पॅटर्न भिलवाडा पॅटर्नची आता गरज नाही असा टोला माजी मंत्री राम शिंदे यांनी लगावलाय. जामखेडमध्ये आपल्या तालुक्याचे सर्व अधिकारी सगळ्या विभागाचे आज असतील, तहसीलदार असतील, BDO, CO, कृषी अधिकारी, पोलीस, DYSP हे सर्व अधिकारी आम्ही एकत्रित बसलो होतो. त्याच्याचबरोबर आता काहीच वेळात कलेक्टर साहेबसुद्धा या ठिकाणी येणार आहेत. आत्ता CS साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे जे आरोग्य अधिकारी आहेत सर्वसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज एकत्रित येऊन चर्चा करण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. गेल्या अनेक दिवसांमध्ये प्रशासनाने अनेक चांगले निर्णय आपल्या जामखेड शहरासाठी घेतले. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जर कदाचित राज्यामध्ये सगळ्यात चांगलं कुठं झालं असेल तर ते आपल्या जामखेड शहरामध्ये झालेलं आपण बघितलं. कारण का ज्या 17 केसेस झाल्या त्यातल्या 16 केसेस ह्या असिम्प्टोमॅटिक होत्या. मग त्यांना खोकला नव्हता, ताप नव्हता, सर्दी नव्हती. अशा लोकांनासुद्धा इथे असणारे प्रशासकीय अधिकारी पोलीस यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना शोधलं, त्यांना टेस्टिंगसाठी नेलं आणि टेस्टिंग करून आणलं. त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी पॉझिटिव्ह सापडले. आपण 17 हे पॉझिटिव्ह सापडले असले तरी 185 लोकांचं टेस्टिंग हे करून घेतलं. आपल्यासारख्या लहानच्या शहरामध्ये आणि त्याची तुलना इतर शहराशी केली नाही तर राज्यामध्ये अनेक ठिकाणाची केली तर सगळ्यात जास्त टेस्टिंग आपल्यासारख्या लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये झालेलं आपण सर्वांनी बघितलं. आणि जिथं कुठं या केसेस सापडल्या त्या परिसराच्या बाहेर फार रोग गेलेला बघितला नाही. प्रयत्न हे चालू आहेत. परवाचीच केस जे काही 2 व्यक्ती आपल्याला सापडले त्या व्यक्तींच्या संपर्कात संभावित कोण आला असेल त्या सगळ्यांना आपण नगरला घेऊन गेलो होतो. त्याचं तिथे चेकिंग झालं. 2 दिवसापूर्वी जे रिझल्ट आले त्याच्यामध्ये त्यांचं कुटुंब सोडून बाहेरचे जे लोक होते, मित्र असतील, परिवार असेल, त्या लोकांना कोरोना झालेला बघितला नाही, सापडला नाही. पण काल जे रिपोर्ट आले त्याच्यामध्ये आई, काका अशा लोकांनाच तो कोरोना सापडला. म्हणजे जे बाधित त्याचं पेशंट जे आहेत त्यांच्या कुटुंबामध्येच हा रोग त्या ठिकाणी राहिलेला आपण बघितला आहे. काल 13 केसेस अधिकच्या आपण दिल्या. आपण केसेस टेस्टिंग करायला कुठेही कमतरता देत दाखवत नाही. जेवढा जास्त टेस्ट आपल्याला करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबियाचा सर्वे करून आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू आहे. प्रशासन आरोग्याच्या बाबतीत कोठेही कमी नाही. घरपोच अत्यावश्यक सेवा शासनाने कर्मचारी नागरिकांना घरपोच करणार आहेत. फक्त नागरिकांनी घरात बसून शासनाच्या सूचनेचे पालन करावे. हाच कर्जत जामखेड पॅटर्न असून भिलवाडा पॅटर्नची गरज नाही असा टोला माजी मंत्री राम शिंदे यांच्या भिलवाडा पॅटर्नवर लगावला. शहरातील कोरोनाबाधितांची संख्याही 17 जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर जामखेड शहराचे नाव येत आहे. शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झालाय. याच अनुषंगाने आज सोमवार दिनांक 27 रोजी दुपारी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी प्रदीप मुरंबीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर पोखरना, तहसीलदार विशाल नाईकवाडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर युवराज खराडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकानी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्यासह अनेक प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले, जामखेड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. परंतु राज्यात लोकसंख्येचा विचार करता सर्वात जास्त कोरोना तपासण्या जामखेड शहरातील लोकांच्या झालेल्या आहेत. जामखेड शहरात पॉझिटिव्ह सापडलेल्या भागात जास्त दाटीवाटीने राहणारे लोक आहेत. यामुळे पॉझिटिव्ह संख्या जास्त दिसते. तरीही आता सर्व शहर एक कंट्रोल अंतर्गत आणले असून कोणीही बाहेरची व्यक्ती शहरात येणार नाही.
आणि शहरातील व्यक्ती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवा घरपोच मिळतील तेव्हा नागरिकांनी काही दिवस ही आचारसंहिता पाळली तर आपण लवकरात लवकर या रोगावर मात करू. तसेच आशा सेविकांमार्फत सारीचाही सर्वे सुरू आहे. प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतंय. दाटीवाटीने लोक या भागात आहेत त्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. तरीही आपण लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊ असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. याच्यामध्ये आरोग्याच्या विषयावर आपण कुठे कमी नाही. ट्रेसेबिलिटी म्हणजे लोक शोधण्याच्या ह्याच्यात आपण कुठे कमी नाही. काही प्रमाणात जे काही अत्यावश्यक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये दूध असेल किराणा असेल याच्यामध्ये काही ठराविक परिसरामध्ये आपल्याला पोहोचता येत नव्हतं तर त्या बाबतीतचं नियोजन योग्य पद्धतीने व्हावं. सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत जे काही सर्वात आवश्यक गोष्टी त्या पोहोचाव्यात या बाबतीतली चर्चा या ठिकाणी झाली. तर आत्ता आपण सर्वजण मनापासून प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये अजून केसेस वाढू नये यासाठी प्रयत्न चालू आहेत. टेस्टिंग आपण करणारच आहोत. त्याच्या व्यतिरिक्त प्रशासनाच्या मदतीने अत्यावश्यक सेवा आपल्या या शहरामध्ये दिल्या जातील त्यांना सहकार्य करण्यासाठी तहसीलदार हे प्रमुख अधिकारी असतील त्यांना सगळे अधिकार त्या ठिकाणी दिले आहेत. संपत्ती योजना ते नियमाच्या अंतर्गत त्यांना त्या ठिकाणी अधिकार मिळाले तर त्यांना सहकार्य करण्यासाठी पोलीस BDO त्या ठिकाणी कृषी अधिकारी हे सर्व असतील शिक्षक आहेत. तर या सगळ्यांच्या प्रयत्नातून विश्वास आहे येत्या काळामध्ये याच्यावर आपल्याला नियंत्रण हे आणता येईल. आत्ता नियंत्रण आणलंच आहे पण एक सुद्धा केस ही शोधायची राहणार नाही त्याचा प्रयत्न हे सर्वजण करणार. जेवढ्या जास्त टेस्टिंग होतील केसेस वाढू शकतात पण त्याचं मुख्य कारण आहे की केसेस शोधणं आणि इतर लोकांना ते होऊ नये आणि त्यासाठी प्रामाणिकपणे हे सर्व प्रशासकीय अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात असं मला या ठिकाणी सांगायचं. कारण जामखेड शहराच्या बाबतीत बघायला गेलो तर घरं खूप जवळजवळ आहेत आणि खाली एक जण राहत असेल तर त्या वर एक जण राहतो त्याच्या वर एक जण राहतो त्यामुळे आपण दाटीने जामखेड शहरामध्ये राहतो. दुसरं एक टपनेश्वर गल्लीमध्ये एका परिसरामध्ये आपल्याला केसेस सापडल्या एक काजी गल्लीमध्ये सापडल्या पण लगेचच त्या ठिकाणी सगळा कंट्रोल आणून त्याच्या पलीकडे गेला नाही. पण ही जी केस होती ही केस कुटुंबातलीच होती आणि ते आजारी होते आणि तिथून मग इतर लोकांना आजारी असल्यानंतर लोकं भेटायला येतात. काही प्रमाणात कुठे रात्री आलं असेल ह्याच्यामध्ये त्यामुळे ते थोडंसं प्रसार झालं. एक समजून घेतलं पाहिजे की जी व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावली ती करोनामुळे मरण पावली असं नाही. त्यांना हृदयविकार होता पण त्यांना करोना होता त्यांना न्युमोनिया झाला होता पण ते हृदयविकाराने ते गेले. तर अशा ह्याच्यामध्ये एकच व्यक्ती असं सिम्प्टोमॅटिक आपल्याला त्या ठिकाणी सापडला आणि त्याच्यात त्यांच्या संपर्कात जे जे आले ते त्या आणि असं कंपल्सरी नव्हतं की त्यांचं ते टेस्ट घ्यावं पण तरीसुद्धा प्रशासनाला असं वाटलं की ह्यांचं पण टेस्ट घ्यावं म्हणजे असेल तर कोणाला कोणाला झालं हे कळेल. आणि दुर्दैवानं आणि योगायोगानं त्या ठिकाणी त्यांचा टेस्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांच्या संपर्कात कोण आले त्यांना त्या ठिकाणी शोध. हे बघा हे रोग असा आहे की कसा म्हणजे तुम्ही साधं तुमकीतून असेल एखाद्या कपड्यावर पडला कपडा कोणाकडे गेला एखाद्या पाकिट असेल त्या पाकिटवर ती गोष्ट पडली तो लोकांपर्यंत गेली हात लावला नुसतं तोंडाला हात लावला ना डोळ्याला लावला तरी तो रोग होतो. त्यामुळे याच्यावर नियंत्रण आलं नाही असं मी म्हणणार नाही. ह्या केसेस वाढल्या ही खरंच थोडीशी काळजी करण्याची गोष्ट आहे पण या केसेस का वाढले कारण टेस्टिंग तेवढं वाढलं त्यामुळे एक प्रशासनाचं काम त्या ठिकाणी चाललं आहे. पण 17 अजून एकसुद्धा वाढू नये सांगता येणार नाही कारण काल 13 टेस्टिंगला आपण पाठवतो पण किती पॉझिटिव्ह येतील माहीत नाही. पण जेवढे येतील जेवढे जास्त टेस्ट होतील तेवढं चांगलं असं माझ्यासारखं वाटतं. आत्तापर्यंत 185 लोकांच्या टेस्टिंग केल्या आहेत त्यापैकी 17 पॉझिटिव्ह आलेत. यातील 6 जणांना ठणठणीत बरे झालेत व यातील 6 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत आणि एक मृत पावलाय. 10 लोक नगर येथे उपचार घेत आहेत. आणखी 13 रिपोर्ट येणं बाकी आहे. यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर म्हणाले जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात जामखेडपासूनच झाली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची चाचणी आवश्यक आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त वाढत असले तरी मृत्यूदर हा फक्त 1% आहे. पुढील 14 कोरोनाची जिल्ह्यात एकही केस दिसून आली नाही तर थोडा दिलासा मिळेल. तर 28 एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही तरच आपला जिल्हा कोरोनामुक्त झाला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे पुढील 28 नागरिकांनी घरातच राहून आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मला काही त्रास नाही पण तो आजार असू शकतो म्हणून तो घातक आहे म्हणूनच काळजी घ्यायची आहे.
आणि आपण जामखेडमध्ये जे आता जे केसेस वाढल्या, काही स्पर्ट्समध्ये वाढल्या, शांत होतं, मग एकदमच 4 केसेस आल्या, मग एकदम 3 आल्या, हे जे आहे हे कॉन्टॅक्ट, समजा आता उदाहरणासाठी आपण ही घटना घडली, थोडीशी वाईट झाली, निश्चित त्यांना हृदयाचा त्रास होता, हार्ट अटॅक आलेला होता, इथं दवाखान्यात कोणी घेतलं नव्हतं, इथून त्यांना सिव्हिलला पाठवलं, आपण हे केलं आणि एक शंका म्हणून आपण शॉप घेतला आणि तो नेमका पॉझिटिव्ह आला, समजा तिथं प्रशासन म्हणून आम्ही चुकलो असतो तर आज परिस्थिती कोणती राहिली असती, हा एक साधा विचार करण्याची गोष्ट आहे. जसं आपण हा विचार करणार आहोत तसंच महत्त्वाची बाब, मला सुद्धा आठवणार नाही की मी किती लोकांना भेटलो. मला जर 4 दिवसापूर्वी तुम्ही किती लोकांना भेटला हा प्रश्न केला तर मी सुद्धा नावं सांगू शकणार की ह्याला भेटलो, मी ह्याला भेटलो, ह्याला भेटलो. तर माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्याला कळालं प्रशासनाच्या मार्फत की ह्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, तर ती गोष्ट आपल्याला लक्षात राहू शकते की आपण त्याच्याशी भेटलेलो होतो आणि आपली तपासणी झाली नसेल तर त्यांना प्रशासनाच्या समोर येऊन की साहेब माझी ह्या व्यक्तीची भेट या तारखेला इतक्या वाजता झाली होती, इतक्या वेळ तो माझ्याशी संपर्कात आलेला होता आणि ती तपासणी करून घ्या. ही तपासणी आपण जोपर्यंत करणार नाही आहोत, जोपर्यंत एकही कॉन्टॅक्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या त्या पेशंटच्या संवर्धनात किंवा संसर्गात जेवढे लोक आलेले आहेत त्या सगळ्यांचं आपण तपासणी करत नाही तोपर्यंत आपण खात्रीपूर्वक असं म्हणू शकणार नाही की आपण त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवू. प्रतिनिधी नासिर पाटांसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.